यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। परळीकरांना न्याय मिळाला पाहिजे, मिलिंद देवरांचा सूचक ट्वीट। आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून देवरा मैदानात परळीमध्ये तिरंगी लढत अटळ। वरळीमध्ये शिंदेंनी उभं राहावं किंवा जय शहाने उभं करावं, इतर जागांवरही शिंदेंकडे उमेदवार नसतील तर दिल्लीवरून आणावेत। देवरांच्या उमेदवारीच्या चर्चांवर संजय राऊतांचा टोला। कोकणामध्ये ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून आला नाही, आता आमदारही येऊ देणार नाही। त्यांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झालेत, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी संजय राऊतांच्या शिक्षेला स्थगिती। माझगाव सत्र न्यायालयाकडून राऊतांना 50,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर। पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 ला। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला। किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी मुनगंटीवारांचे प्रयत्न। चंद्रपूर आणि सोलापूर शहर मध्य जागेबाबत शहांशी चर्चा करणार। प्रस्थापित लोकांचा माझ्या उमेदवारीला विरोध, निष्ठावंतांची व्याख्या नव्याने ठरवावी लागेल। जोरगेवार यांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर। जोरगेवारांच्या प्रवेशाबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणार। केंद्रीय नेतृत्वाशी बोलून समन्वयाने निर्णय घेणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सना मलिकांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी। वेट अँड वॉच, वडील नवाब मलिकांबाबत सना मलिक यांचं सूचक वक्तव्य। नवाब मलिकांच्या विषयी अजितदादा कुठलाही निर्णय घेणार नाहीत, अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त, राहुल गांधी परदेशात आरक्षणाविरोधी भूमिका मांडतात आणि पटोले समर्थन करतात, तर स्वतःवरील कलंक पुसण्यासाठी भाजपचा निवडणूक काळातील प्रयत्न पटोलेंचा पलटवार। भाजपच्या नव्या गाण्यात देवेंद्र फडणवीसांना अभिमन्यूची उपमा, तर फडणवीस अभिमन्यू नव्हे तर शकुनीच्या भूमिकेत, नाना पटोलेंची खोचक टीका। पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर ते कुठल्या सर्कस मधले आहेत ते सांगितलं असतं, पटोलेंच्या टीकेनंतर फडणवीसांचा चिमटा। पुण्यात सहकार नगरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून 138 कोटींचं सोनं जप्त। कंटेनर आयकर विभागाच्या ताब्यात, पुढील तपास सुरू। हिंगोली चेकपोस्टवर तपासणी दरम्यान 1 कोटीपेक्षा अधिक रोकड जप्त। फॉरवर्ड प्रोड्युसर कंपनीच्या व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।